नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण भिगवणच्या परिसरातील एका गावामध्ये आपण माझ्या मागे जे बघताय भाजीपाला विक्री हा जो प्रकार आहे आता आपल्या मागे आपण बघतोय। लॉकडाऊन मध्ये अनेक कुटुंब घरामध्ये होते, त्यामुळे बाजारपेठा त्यावेळेस बंद होत्या। धान्य पोहोचवणे याची जबाबदारी सर्व शेतकऱ्यांवर होती, त्यांचा अनेक माल जो उत्पादन आहे ते घरातच होतं। परंतु अशाही परिस्थितीमध्ये लॉकडाऊननी एक वेगळा पायंडा या ठिकाणी आपल्याला पाडलेला दिसतोय। मोटरसायकलवर गावोगावी गावातल्या घराघरांजवळ जाऊन हे भाजीपाला विकण्याची जे प्रकार आहे, प्रथा आहे, ही आता सुरू झालेली आहे। आता असेच एक भाजी विक्रेते या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत, ते काय करतात आणि कसे विकतात हे आता आपण बघणार आहोत। मटर आहे का? नाव काय तुमचं? विनायक सातपुते। आणि कधीपासून तुम्ही हे करताय? लॉकडाऊन लागल्यापासून। त्याच्या आधी काय करायचा? त्याच्या आधी मी ड्रायव्हिंग करत होतो। कसलं? गाडी चालवत होतो। कोणची गाडी? कुठलीही गाडी चालवत। गाडी चालवायची। आणि मग शेतीमाल विकायला कधीपासून सुरुवात केली? सगळे लॉकडाऊनमुळे सगळे गाड्या धंदा बंद पडल्यामुळे मी हे करायला लागलो। अच्छा, आणि मग ही गाडी तुमची, या गाडीवर किती आणि रोज असं आता किती विकताय? असं एक 5-5 किलो घ्यायचं आणि विकायचं आपलं घरोघरी। मग आज लोक घेतात का? घेतात। मग तेव्हापासून जी लोकांना लॉकडाऊन मध्ये सवय लागली ती अजून चालू आहे? अजून चालूच आहे। मग आता अजूनही ती सवय तुम्ही आणि आताही माल देत आहे? रोगामुळे सगळे लोक भेटतात माळ घेऊन बाहेर जाऊन घ्यायला। मित्रांनो, लॉकडाऊनचा जो इफेक्ट आहे हा किती पद्धतीने कुठपर्यंत गेलेला आहे याचा अनुभव आपण घेत आहोत। शहरामध्ये असताना अनेक उद्योगधंदे बंद पडलेत, लोकांचे कामधंदे गेलेले आहेत। असेच एक गाडीचा ड्रायव्हर ज्याचा या लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद झाल्यानंतर त्यांनी शेतीमालाचं जे उत्पादन आहे ते विकायला सुरुवात केली, भाजीपाला विकायला सुरुवात केली। आणि अशा प्रकारे तो त्या वेळेस सुरू केलेला व्यवसाय तो आत्ताच अजूनही त्यांचा सुरू आहे। अशा प्रकारे आता या ठिकाणी एका घरातनं भाजीपाला विकून आता पुढच्या घरामध्ये भाजीपाला विकण्यासाठी हे निघालेले आहेत। या ठिकाणी आपण बघतोय ऊस तोडणी पण सुरू आहे। गेले 2-3 दिवस पावसामुळे ऊस तोडणी बंद होती, मात्र आता ऊस तोडणीला पुन्हा सुरुवात झालेली आहे। आणि शेतामध्ये जो ऊस उभा आहे या ऊसाची तोडणी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी.in या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।